व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, आता खरोखरच उशीर खूप झाला आहे, त्यामुळं आता काय बोलायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी जवळजवळ सगळेच मुद्दे या ठिकाणी बोलून झालेले आहेत. मला पूर्वी मी कधीतरी एकदा सामूहिक विवाह सोहळ्याबद्दल ऐकलं होतं, सामूहिक सत्कार सोहळा पण असतो हे मला पहिल्यांदा दिसलं. आणि चांडोलीला येण्याचं दुसरं एक चांगलं कारण असं की आंबेगावचा म्हणजे पिंपळगाव खडकीचा रस्ता मला चांडोलीतल्या लोकांनी दाखवलेला आहे. ते आमचे जे डी थोरात सर जे आहेत या ठिकाणी, त्यांनी माझं लग्न जमवलेलं आहे आणि त्याबद्दल देखील चांडोलीकरांचे धन्यवाद दिले पाहिजे. कारण ह्या आपल्या काय म्हणतो सूत्रसंचालकांनी जे काही माझं गुणवर्णन केलं त्यामध्ये माझ्या पत्नीचा बऱ्यापैकी हात आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अधिकारी कसा घडतो किंवा व्यक्ती कशी घडते, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं आपण म्हणतो, अयशस्वी पुरुषाच्या मागे अनेक असतात. नाही, पत्नी आता आजकाल पत्नीच असते असं काय म्हणायचे दिवस आजकाल राहिलेले नाहीत, पण स्त्री म्हणजे निदान सिंगल तरी असावी अशी अपेक्षा आहे सध्या. कारण अयशस्वीच्या मागे अनेक असतात अशी त्याची दुसरी बाजू आहे. तर ती पत्नी मला या गावातील जे डी थोरात यांच्या मध्यस्थीमुळे मिळाल्यामुळे या गावाबद्दल एक विशेष एक अनुलोम माझा त्याबद्दल आहे, विशेष प्रेम आहे. आणि माझे वडील फार पूर्वी एक NCC पथक घेऊन या गावी आलेले होते. त्यांनी एक बंधाऱ्याचं काम इथं छोटं मोठं केलं होतं त्या काळामध्ये, म्हणून त्या गावाकरता परत एकदा आपण यावं असं मला वाटलं. आणि या संस्थेचं काम बघून खरोखर मी प्रभावित झालो. कारण आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये विशेषतः बहुजन समाजामध्ये वाचन संस्कृती किंवा असं थोडंसं वैचारिक जे काय आहे आदानप्रदान याचं फारच कमी प्रमाण आपल्याला दिसून येईल. म्हणजे आत्ताच्या कार्यक्रमात सुद्धा सातबाराचा उल्लेख जाणते अजाणतेपणे झाला. तर आपल्या घरामध्ये जी तार असते तिच्यामध्ये एकतर सोसायटीच्या पावत्या, नंतर सातबारा उतारे, ग्रामपंचायतीचा आठ, ह्यानेच ती भरलेली आहे. पुस्तक कुठं कुणाच्या घरामध्ये असेल, असलंच तर ती खातेपुस्तिका असेल जेव्हा कधी पहिल्या काळामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांनी दिलेली. त्याच्या व्यतिरिक्त एकतर बँकेचं पुस्तक असेल, कधीतरी कर्जमाफी होईल म्हणून जपून ठेवलेलं, एखादी ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा असेल पण ती आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पूर्ण पॅक करून कापडात बांधून ठेवलेली, जी कधीही कधीही उघडून आपल्याला बघायची काही गरज नाही आहे. अशा सगळ्या पद्धतीने आपण वाढत असतो आणि अशा या परिस्थितीमध्ये एक वाचनालय सुरू करावं दुसरं काही सुरू न करता, ही कल्पना ज्या खरंच सन्माननीय व्यक्तींना सुचली त्यांचं विशेष अभिनंदन आणि आभार केले पाहिजे. कारण आपण पाहतो की आज तेच दुसऱ्यांचा सत्कार करतायत, खरं तर आपणच त्यांचा सत्कार करायला पाहिजे. कारण दुसरा दुर्गुण जो आहे एकंदरीत समाजामधला, मी विदर्भामध्ये बरीच वर्ष काम केलं, म्हणजे आता जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये माझं काम करून झालं आहे गेल्या 25 वर्षात. पण विदर्भात सुरुवातीला मी जेव्हा गेलो आणि तिथं काही कार्यक्रमांना लोक मला बोलवायचे, त्यावेळेला मी आवर्जून त्यांना सांगायचो की त्यांना खूप आकर्षण असायचं की पश्चिम महाराष्ट्रातला एक आलेला तरुण मुलगा आहे आणि तो काय बोलतो त्यांच्या भागात. त्यांनी आपल्या भागाबद्दल खूप काही काही गोष्टी ऐकलेल्या असायच्या, इकडं खूप श्रीमंती आहे, पाटाचं पाणी 24 तास वाहत असतं, ते साधी माणसं पिक्चर त्या लोकांनी बघितलेलं असायचं आणि त्यांना असं वाटायचं की हे खूप कुतूहलजनक असायचं. तर मी ते नेहमी विचारायचे की एवढी प्रगती तुमची कशी झालेली आहे. तर मी त्यांना सांगायचो काय फरक आहे तुमच्याकडे आमच्याकडे, की त्यांच्याकडे असं असायचं की सकाळी समजा एखादी शाळा सुरू करण्याकरता एखादा पुढारी रेल्वेचं तिकीट काढून बोगीमधून निघाला की त्याच्याच मागच्या बोगीमध्ये त्याचा विरोधक निघायचा आणि हा मंत्रालयात पोहोचला, एखाद्याच्या चेंबरमध्ये गेला, शाळेचे कागदपत्र दिले, लवकर मंजूर करा म्हणाला की 10 मिनिटानंतर हा त्याचा विरोधक तिथे जायचा, ते कागद परत द्या म्हणायचा. आणि अशा पद्धतीने जी गुंतागुंती होती ना, ती कधी शाळा व्हायची ना कधी काय व्हायचं, आणि एकमेकाच्या पाय खेचण्यामध्ये राजकीय विरोधापोटी अनेक ठिकाणी असं दिसून आलं की विरोधाला विरोध म्हणून अत्यंत चांगली विकासाची कामंसुद्धा त्या भागातली होऊ शकलेली नाही. आम्ही त्यावेळेला सांगायचो की असं आमच्याकडे नाही, आमच्याकडे दोघं बरोबर जातात, काय असतील ते करून आणतात आणि दोघंही क्रेडिट घेतात आणि लोकांवर सोडतात. परंतु मित्र, दुर्दैवाने हे वर्णन जे मी केलं हे 94-95 सालचं जवळपास 20-25 वर्षापूर्वीचं आहे, पण हळूहळू त्या रोगाची लागण आपल्याकडं सुद्धा झालेली आहे. आणि
पाचही वर्ष आपण निवडणुकीच्याच नादामध्ये असतो. खरं तर निवडणूक संपल्यावरती ते सगळे बॅनर पोस्टर जसे रद्दीमध्ये जमा होतात तसे जमा करून आपले विचार पण आपण रद्दीमध्ये जमा केले पाहिजेत आणि विकासाच्या दृष्टीने एकत्र यायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवरती मला हा कार्यक्रम एका दीपस्तंभासारखा वाटतो की आपण सगळ्या लोकांना एकत्र करून, म्हणजे एक वेळ जास्त सत्कार झाले तरी चालतील, त्यांनी काही बिघडणार नाही, शेवटी कौतुक हे केलंच पाहिजे. जसं ते मारवाडच्या लहान पोराला तो मारवाडी शेठ म्हणायला सुरुवात करतो तेव्हा सगळं गाव त्याला म्हणायला सुरुवात करतं, तसं आपण एकमेकांचे हात धरून एकमेकांना पुढे नेण्यामध्ये काहीच हरकत नाही, त्यांनी खूप समाधान मिळतं. आज दुसरी योगायोगाची गोष्ट अशी की जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले वेगळे वेगळे लोक इथे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण प्रगतीबद्दल सगळेजण नेहमीच बोलतो की प्रगती प्रगती म्हणजे काय, तर भूतान नावाचा एक देश आहे ज्या देशाने हे प्रगती वगैरे ह्या गोष्टीला एक वेगळ्या प्रकारे हाताळायला सुरुवात केलेली आहे. ते काय विचारतात, प्रगती काय झाली म्हणजे आपल्या दृष्टीने काय आहे की पूल किती आहेत, रस्ते किती आहेत, हॉस्पिटल किती आहेत, शाळा किती आहेत, ते कोणतेही प्रश्न विचारत नाही. ते काय प्रश्न विचारतात की लोक आनंदी आहेत का नाही. म्हणजे आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल बोलतो, मानव प्रगती निर्देशांकाबद्दल, भूतान हा देश असा आहे की जो हॅपीनेस इंडेक्स बद्दल बोलतो. तर ह्या मुळात त्यांचं संशोधन असं सांगतं की माणूस आनंदी कधी होतो, चार प्रकारचे हार्मोन शरीरामध्ये पाझरावे लागतात तरच माणूस आनंदी होतो. इथं काही फूड टेक्नॉलॉजीत काम करणारे लोक आहेत, काही सायंटिस्ट आहेत, काही इंजिनियर्स आहेत, त्या लोकांना पण हा मुद्दा कळेल, आपल्यालाही कळेल. चार प्रकारचे हार्मोन शरीरात पाझरावे लागतात तर माणूस आनंदी होतो. कोणते कोणते? एक आहे एंडॉर्फिन, जो ज्यावेळी तुम्ही मेहनत करता, जसं आमचा तो एक मित्र सायकलवरती कुठे कुठे फिरत असतो, तो ज्यावेळेला 1500-1300 किलोमीटर फिरत असेल त्याला एक प्रकारचा आनंद होतो. कशामुळे? तर ज्यावेळी तुम्ही शारीरिक मेहनत करता, जिममध्ये जाता, काहीतरी करता, त्यावेळेला तुमच्या शरीरात तो एंडॉर्फिन पाझरायला सुरुवात होते आणि तुम्ही आनंदी होता. दुसरा हार्मोन आहे सेरोटोनिन, हा कधी होतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणासाठी तरी काहीतरी करता. ज्यावेळेला यांनी CSR मधून पैसे आमच्या मित्रांनी खर्च केले असतील त्यावेळी तुम्हाला तो आनंद झाला असेल, की एक बरं वाटलं असेल की काहीतरी मी समाजासाठी करतोय, किंवा आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना तसं वाटत असेल. तिसरा हार्मोन आहे डोपेमाइन, जेव्हा आपलं कोणतरी कौतुक करतं, म्हणजे आपलं कोणीतरी, आज तुम्हाला सगळ्यांना तो आनंद मिळाला असेल ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये या पिशव्या आहेत, की आज कुणाचं तरी कौतुक केलं. मगाशी ते जोशी सर म्हणले की मी मागून चालत चालत यायचो हळूहळू, तर तो डोपेमाइन हळूहळू ते पाझरू देत होते आणि तो आनंद ते घेत होते. आणि शेवटचा आहे ऑक्सिटोसिन, जो आपण एकमेकाला ज्यावेळी भेटतो, जवळ येतो, आपुलकीने बोलतो, त्यावेळेला आपल्याला तो मिळतो. तुम्ही विचार करा की हे चारही आनंद जे आहेत, हे चारही हार्मोन जे आहेत, ते पूर्ण समाजातनं हळूहळू कमी होत चालले. कोणी कुणाबद्दल चांगलं बोलत नाही, कोणी कुणाच्या जवळ जात नाही. पूर्वी तुम्ही बघाल, एखादी म्हातारीबाई एखादं मूल दिसलं, ओळखी आहे का अनोळखी आहे, त्याला धपाटा पण घालू शकायची आणि त्याच्या तोंडावरून हात फिरून बोटं पण मोडू शकायची. आज तसं झालेलं नाही. आज कुणाला हात लावावा का ना लावावा नकळत चालं, मिटूमध्ये नाव येईल असं वाटायला लागलं आहे आजकाल. त्यामुळे आज तो हार्मोन आपला हळूहळू बंद झालेला आहे. आपण काही चांगलं म्हणायलाच तयार नाही कुणाला, काय त्याचा परिणाम होईल की दुष्परिणाम होईल माहितीच नाही आहे. आज कुणीच कुणाला मदत करायला तयार नाही आहे, कॅल्क्युलेशन करूनच मदत करतात. तुमचे सेरोटोनिन कसं काय शरीरात येईल, कॅल्क्युलेट करून करतात की मी एवढी एवढी मदत केल्यास काय 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 होऊ शकेल. मग काही जर होऊ शकणार नसेल तर तो मदतच करत नाही, काही होऊ शकणार असेल तर अति जास्त मदत करतो. मला माझा प्रसंग आठवतो, ज्यावेळेला मी परीक्षेचा अभ्यास करायचो त्यावेळेला परिस्थिती तर फार बेताची होती. लायब्ररी लावायला लागायचं खूप आणि लायब्ररीतून पुस्तकं आणावं लागायची. कधी रद्दीच्या दुकानांमध्ये आम्ही जायचो, तिथली जुने अंक वगैरे घ्यायचो, तो रद्दीवाला हटकून पैसे घ्यायचा माझ्याकडून, त्यावेळेला घासाघीस करून पैसे घ्यायचा. आणि नंतर मी सिलेक्ट झालो नंतर परत सहज कुतूहलापोटी त्या दुकानात गेलो, त्याने मला एवढी पुस्तकं दिली, पैसे राहू द्या म्हणलं साहेब. त्याला मी म्हणलं, लेका तू जेव्हा गरज होती तेव्हा पैसे नाही दिले, आता मी पैसे द्यायच्या कपॅसिटीमध्ये आलो तर आता तू पैसे घेण्याचा झाला. त्यामुळे हे सेरोटोनिन असं प्राझरू शकत नाही ना, त्यामुळे की कॅल्क्युलेटेड मदत जेव्हा असते त्याचा आनंद काही मिळू शकत नाही. तर ह्या प्रत्येक हार्मोनचं असं वैशिष्ट्य आहे. आणि आज योगाने या कार्यक्रमामध्ये सगळे चारही हार्मोन्स एकत्र आल्यामुळे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. अशीच चांगली कामं भले किती कमी प्रमाणात असो, जास्त प्रमाणात असो, प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार, इथं नवीन मुलं आहेत, तुम्ही सुद्धा ही उदाहरणं डोळ्यासमोर घेऊन, त्यांचे शिक्षक आहेत, त्यांचे पालक आहेत, फार काही सगळ्या वक्त्यांचं बोलणं फार सिरियसली घ्यायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही डिस्काउंट लावून घ्या सगळेजण, कारण उगीच तुम्ही मोबाईल बिबाईल काढून घ्याल आणि नंतर स्वतःच काळजीत पडाल की आता पोरगं कुठं फिरत असेल, फोन कसा लावावा. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं डिस्काउंट लावलं पाहिजे, पैसे पण कमवावे लागतात आयुष्यामध्ये चांगल्या मार्गाने.
त्यामुळे खिस्सा जरी कफनला नसला तरी जीवन जगायला पैसे लागतात बरं का डीके साहेब, त्यामुळे आमच्या लोकांना एकदम मोकळं करून टाकू नका. तर ते फक्त ते वाम मार्गाने कमवू नये, हे चार हार्मोन्स लक्षात ठेवावेत. खिसा फाटेल एवढे पण कमवू नयेत. जे वास्तविक आहे अल्प स्वल्पमध्ये समाधान असतं सुख असतं तेवढे जरूर पाहिजे, तरच चांगलं आयुष्य जगता येतं. नाही तर माणूस जर विवंचनेतच राहिला तर तो काही सुखी होऊ शकत नाही. ज्याला पोटाची भ्रांत आहे, ज्याला कुटुंबाची सतत काळजी आहे, तो कधी वाचनालयात तुम्हाला दिसणार नाही. तो कुठल्या तरी बाबांच्या मागे कुठल्या तरी मंदिरात वगैरे बसलेला असा तुम्हाला वेगळ्या मार्गाला लागलेला दिसेल. आणि मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की थोडासा विचार काही वक्त्यांनी हाही व्यक्त केला की जी पारंपरिक जे आपले खर्चाची साधनं आहेत ती आपण हळूहळू बदलत चाललेलो आहोत. म्हणजे यात्रा किंवा हे वाबळेवाडीचं तर फार उत्तम उदाहरण आहे. आमच्या गावात सुद्धा शिक्रापूरला एक चांगला प्रयोग केला की 10व्याचे कार्यक्रम हे धार्मिक विधीच्या ऐवजी थोडं आरोग्यविषयक शिबिर वगैरे घेऊन आमचे लोक तिथं आता करायला लागले. कारण अनेक लोक आता आपल्याला पाहता येत असेल की नैसर्गिक मृत्यूपेक्षा अनैसर्गिक मृत्यू खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेत. म्हणजे कुणाला दीर्घ आजार होतात, गंभीर आजार होतात वगैरे, तर त्याचं प्रबोधन थोडंसं करण्याच्या दृष्टीने तर हे असे अनावश्यक गोष्टींना थोडा फाटा देऊन आपण आता बघतो. म्हणजे ते मनगटात ताकद असल्याने पूर्वी पुरुष मोजला जायचा, आता मनगटात वेगळ्याच गोष्टी दिसतात, गळ्यात वेगळ्याच गोष्टी दिसतात, तर ते मोजमाप असू नये. त्यामुळं आपण देखील हे जे परंपरागत समज आहे त्याला थोडीशी छेद देऊन जरा वेगळ्या पद्धतीने जर कार्यक्रमांचं आयोजन यापुढं जर करता येऊ शकलं आणि त्याकरता विचारांना दिशा देण्याकरता जे व्यासपीठ पाहिजे ते ह्या वाचनालयाच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आहे. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा वापर आपण सगळ्यांनी करावा. मी पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या सर्व उपक्रमांमध्ये जिल्हा परिषद म्हणून किंवा मी व्यक्ती म्हणून सतत आपण मला बोलवू शकता. मी केव्हाही आपल्या सर्व मदतीला आणि आपल्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहे असं आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. पाटर साहेब आपल्याला धन्यवाद देतो तुमच्या विचारांना.